निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। गुरुदेव, मी जवळच एखाद्या वस्तीवर जाऊन भिक्षा मागून येतो। अवश्य। थांब भरतरे, तो मनुष्य जाताना दिसतो आहे, त्याला इकडे बोला। हे गुरुअस्ता, इकडे ये, गुरुदेवांनी तुला बोलवले आहे। हा बोला ना साधू बुवा, तुम्ही मला बोलविलं। तुझ्या शेजारच्या गावात गेला होतास, होय ना? वय, पर तुम्हाला कसं ठाव? कुठलं कार्य करायला गेला होतास तू? सारखं येणं जाणं असतं माझं या गावात। या गावात लय ओळखीची माणसं आहेत माझी, त्यातल्याच एकाकडे गेलो होतो। तुम्ही मला काय विचारताय? मला जायचंय, जा तुम्ही। खंडो, थांब। साधू बुवा, तुम्हाला माझं नाव कसं ठाव? मला तुझ्याबद्दल सर्व काही ठाऊक आहे। तुझं नाव काय आहे, गाव काय आहे, कार्य काय करतोस, तू कोणाच्या सानिध्यामध्ये राहतोस आणि ह्या गावामध्ये तू कशासाठी गेला होता, सर्व काही। असं कसं होईल साधू बुवा? तुम्ही माझ्या नावाचा अंदाज लावला म्हणजे तुम्ही समज जाणता वय। तू जिच्या आघोरी कार्यामध्ये सहाय्य करतो आहेस, तिचं नाव आहे अक्काबाई। आणि त्या अक्काबाईच्या सर्व दुष्कृत्यांमध्ये तू सामील आहेस। खंडू, गुरुदेव अंतर्ज्ञानाने सर्व काही ओळखू शकता। मनुष्याने नेहमी चांगल्याला सहाय्यभूत व्हावं आणि वाईटाला विरोध करावा, परंतु तू ज्या मार्गावर चालला आहेस तो अशुभाचा मार्ग आहे। आपण जर अशुभ केलं तर आपल्या सोबतही अशुभच घडतं। त्या अक्काबाईला सहाय्य करणं सोडून दे, तिच्या पापांमध्ये तू भागीदार होऊ नकोस। साधू बुवा, मी तर आपलं तेवढं काही करत नाही बघा, काम म्हणूनच बघतोय। परंतु ते कर्म काय असावं हेही पाहायला हवं ना। आपण जे कर्म करतो त्याप्रमाणेच आपल्याला फळ मिळतं। ह्या गावामध्ये तू अक्काबाईचा निरोप द्यायला आला होतास, होय ना? होय साधू बुवा, मला आता जाऊ द्या। गुरुदेव जे सांगत आहेत ते तुझ्या ध्यानात येत नाहीये का? वय येते ना, बघतो मी कसं करता येते। ह्या गावामधले पंच या गावाचं भलं करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांच्या प्रयत्नांमध्ये बाधा आणू नकोस। आणि त्या अक्काबाईला सांग, इथे येण्याची काहीही आवश्यकता नाही। तिच्याकडे जी काही विद्या असेल त्या विद्येचा उपयोग लोकांच्या चांगल्यासाठी करायला सांग। इथे येऊन जर तिने काही अघटित करण्याचा प्रयत्न केला तर अक्काबाईसाठी ते योग्य ठरणार नाही। वय वय, येतो मी आता। मनुष्य चुकीच्या माणसांना आंधळेपणाने आदर्श मानतो,
तो जे सांगेल ते कृत्य करतो आणि त्यातूनच आपलं अहित सुद्धा करतो. दासू म्हणाला होता ते हे साधू बुवा वाटत. मला राग दाखवता वय, पण अक्काबाई काय आहे हे तुम्हासनी नाही ठाव. आता अक्काबाईला बोलवावंच लागेल. तुमच्या हातात कुऱ्हाडी कोयते दिसत आहेत, याचा अर्थ तुम्ही वनातील झाडं तोडायला निघाला आहात. तुम्ही स्वतः झोपड्यांमध्ये राहता, या वनातील लाकडांचा उपयोग तुम्ही स्वतःचं घर बनवण्यासाठी केला आणि आता ह्याच वनातील झाडं तोडून तुम्ही ती लाकडं विकत आहात आणि त्यातून स्वतःचा चरितार्थ चालवत आहात. तुम्ही विकलेल्या लाकडांपासून बाहेरच्या नगरांमध्ये मोठमोठी घरं उभारली जात आहेत, परंतु या सगळ्यांमुळे वनसृष्टीची जी हानी होत आहे ती तुमच्या ध्यानात येत नाही. हे वन म्हणजे इथल्या प्राण्यांचं पशुपक्ष्यांचं मुख्यजीवांचं घर आहे. त्यांचं घर उजाड करून तुम्ही स्वतःच घर बांधत आहात. हे सगळं कुठेतरी कुठेतरी थांबायला हवं. तुम्ही या भागातील रहिवासी आहात, तुम्ही सगळ्यांनी या वनांचं संरक्षण करायला हवं, इथल्या झाडांचं पालन पोषण करायला हवं. तुम्ही जेव्हा ही वनसृष्टी वाचवायचा प्रयत्न कराल, यातले जीवजंतू पशुपक्षी वाचतील तेव्हाच तुम्ही वाचाल. कारण झाडांना या संपूर्ण जीवसृष्टीमध्ये अनन्य साधारण महत्व आहे. तुम्हाला ठाऊक नसेल, परंतु ह्या वनात वनदेवता वास करत असतात आणि तुमच्या या असल्या कृत्यामुळे वनदेवता दुखी झाल्या आहेत. त्या तुमच्या सगळ्यांवर कोपल्या आहेत, कारण तुम्ही जेव्हा इथली झाडं तोडता तेव्हा इथल्या पशुपक्ष्यांसाठी असलेली सावली, त्यांची खाण्यासाठीची फळं, त्यांचा निवारा, हे सगळं सगळं नाहीसं होतं आणि हे सगळं केवळ एक दुष्ट चक्र आहे. ही वृक्षतोड करून तुम्ही तुमच्या सोबतच तुमच्या पुढच्या पिढीचं देखील अहित करत आहात. जसं वन नष्ट होईल तसं मनुष्याचं भविष्य देखील अंधकारात जाईल. एक झाड जरी या भूमीमध्ये तुम्ही लावलं तर 100 यज्ञ पूर्ण केल्याचं पुण्य तुम्हाला लाभतं आणि तुम्ही काहीही न विचार करता झाडांच्या कत्तली करत आहात. तुम्ही या वनाचं रक्षण करायचं सोडून त्यावरच कुऱ्हाड चालवत आहात. हे लवकर थांबवा, त्यातच तुमचं हित आहे. हे वन स्वतःहून तुम्हाला पुष्कळ देतं, त्या सगळ्याचा उपयोग तुम्ही स्वतःसाठी करा. इथे वाळलेल्या काट्या कुटक्या आहेत, शुष्क पडलेली झाडं आहेत ती घेऊन जा, झाडाखाली पडलेली फळं आहेत ती तुम्ही खा, ती तुम्ही स्वतःसाठी वापरा. परंतु हो, शक्य होईल तेवढी नवीन झाडं लावण्याचा प्रयत्न करा, वनदेवतेची पूजा करा. आता मी सांगतो तसं आपण सगळे मिळून वनदेवतेची स्थापना करूया. सिद्ध योगी वितरागी धग धगते तेज कुंड सज्जनासी संजीवन दुरितांचे निर्दालन जगदोद्धारा स्तव जणू प्रकटति नव नारायण सृष्टीच्या स्पंदनात काळाच्या मंथनात तुम तुम तो तुम तुम तो तुम तुम तो तुम तुम तो एक नाद निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो.
अलख निरंजन हो, अलख निरंजन ही वनदेवता आहे, त्या वनाचं प्रतीक. त्याच्याबद्दल तुम्ही सगळ्यांनी आदर बाळगा, त्यांचं पूजन करा. एक झाड जरी तुटलं तरी त्याला वेदना होती, एक पक्षी जरी बेघर झाला तरी त्याच्या डोळ्यात अश्रू येतील. वनदेवता निराश होतील असं काहीही करू नका. भरतरी, हे पक्षी असा किलबिलाट का करतायत? गुरुदेव, हे पक्षी मला ह्या प्रांतात येणाऱ्या त्या स्त्री बद्दल सांगत आहेत. काय म्हणतायत पक्षी? ती अक्काबाई फार चांगली नाही, अघोरी आहे. तिने तंत्र विद्या मिळवण्यासाठी बऱ्याच पक्ष्यांची आहुती दिली आहे. कित्येक पक्ष्यांची अंडी तिने मनोवांछित गोष्टी न मिळाल्यामुळे रागाच्या भरात नष्ट करून टाकली आहे. पक्षी सांगतायत म्हणजे त्यात तथ्य आहे. पशु पक्षी सोडले तर आजच्या युगामध्ये सत्य सांगणारे फारच दुर्मिळ आहेत. गुरुदेव, आपण ह्या प्रांतात नवसंजीवनी फुंकायला आलो आहोत. ह्या प्रांताचा कायापालट करायचे आपण ठरवले आहे. असे असताना देखील ही दुष्ट शक्ती ह्या प्रांतात येण्याचे कारण काय? ह्या आधी तिला इथे येऊन लोकांची दुःख दूर करता का आली नाही? शुभ आणि अशुभ ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत भरतरी. शुभ गोष्टी घडायला लागल्या की अशुभ जागृत होतच, आणि शुभ कार्यामध्ये विघ्न आणणं, अडथळे निर्माण करणं असे प्रयत्न ते करू लागतात. ह्या अशुभाचं अस्तित्वच मुळात शुभ गोष्टींवर अवलंबून आहे. गुरुदेव, पक्षी जरा घाबरलेले वाटतात. त्या स्त्रीमुळे त्यांना भीती वाटते. ते आपल्याला सावध करू पाहतायत. या मोक्या जीवांना भीती वाटणं अगदीच योग्य आहे भरतरी. ती जी स्त्री आहे तिला काही विद्या प्राप्त आहेतच, परंतु त्या सगळ्या क्षुद्र विद्या आहेत. तिला इथे येऊन आपल्या समोर जे काही शक्ती प्रदर्शन करायचं आहे ते खुशाल करू दे. पाहूयात आपल्या योग्यतेचा कोणी आहे की नाही. गुरुदेव, आपण थट्टा करत आहात. आपल्या समोर टिकण्याची शक्ती यक्ष, देवता, किन्नर यांच्यामध्येही नाही. पण ही बाई सगळ्यांची मने कलुषित करणार. परंतु भरतरी, ती स्त्री इथे येते आहे हे एका अर्थी आपल्यासाठी चांगलंच आहे. कारण जे जे लोक दुष्ट आणि क्षुद्र शक्तींना भूलतात आणि अशा असुरी प्रवृत्तीच्या लोकांना शरण जातात, ते कसे अयोग्य आहेत हे दाखवण्याची एक संधीच आहे असं समज. जेव्हा त्या स्त्रीचा आपल्यासमोर पराभव होईल तेव्हा तिची भीती वाटणाऱ्या सर्वांना सत्य काय आहे ते समजेल. सर्वांसमक्ष त्या स्त्रीचा उद्धार करणार आहे. गुरुदेव, आपले ह्या बोलण्यामुळे हे सगळे पक्षी आनंदित झाले आहेत. त्यांना खात्री वाटते की तुम्ही त्या स्त्रीला वटणीवर आणालच.
गावकऱ्यांनो, दासू, माझ्या जे कानावर आलं ते खरं आहे का? कशाचं म्हणताय तुम्ही पंच? खंडू गावात येऊन गेला, त्यानं तुला भेटून अक्काबाईचा काहीतरी निरोप सांगितला म्हण. अहो असं काय बी नाही पंच, तो खंडू आहे ना व, तो माझा मैत्र आहे, कधी मधी भेटा येत असतोय मला. आणि तुम्ही म्हणताय तसं अक्काबाई बद्दल काय बी बोलला नाही तो. हे बघ मीना, गावात समद्यासी ठाव आहे, त्यो खंडू अक्काबाईकडे काम करतो या, आणि तिचं काहीतरी काम असल्या बिगर त्यो काही गावात यायचा नाही. हे बघ दासू, तुला माग बी मी एकदा समजावलं आहे, पुन्हा एकदा सांग. साधुबुवा आपल्या भागाचं भलं करा इथं आले, त्यासनी आम्ही विनंती करून इथं बोलावलंय. लोकांचं कल्याण व्हावं अशी माझी इच्छा, तेव्हा त्यात काही अडचण येईल असं काय बी करू नका तुम्ही. आम्ही लोका पाहिजे करतोया ते तुम्हाशी पटत नसलं ना तरी बी तुम्ही गप्रवा. अहो परपंच बाया, आम्ही कुठं बोललो होते त्या खंडूला, तो सवतावून आला होता आमच्याकडे, हो का नाही? हो. आणि आल्यावर त्यानं काय सांगितलं असं ते बी मला ठाव आहे. हे बघा, त्या अक्काबाईला गावात पुण्यांदा आणायचा विचार करू नका. अहो पंच, आम्ही कुठं करतो विचार, त्या अक्काबाईनेच निरोप धाडला आहे. हा आलं ना तोंडातून खरं. आधी तर म्हणले मते काय निरोप नव्हता म्हणून. अरे दासू, तुमचं डोसकं ठिकाणावर येणं वाटत. मागच्या वेळी ती अक्काबाई गावात आली होती तेव्हा किती लोकांचं वाटोळं केलं ते ठाव आहे ना. तर मी तिला गावात बोलवायचंय तुम्हाला. काय बी झालं ना तरी त्या अक्काबाईला मी गावात येऊ द्यायचं नाही. अक्काबाईनं गावात न येण्यातच तिचं बी भलं आहे. अरे साधुबुवांचा कोप तुम्हाचे ठाव नाही, ह्या असल्या अघोरी कृत्यांचा त्यांना लई राग आहे. एका घडीत भस्मसात करून टाकतील ह्या असल्या अघोरी डावाला. या अक्काबाई संग तुम्ही तुमचं बी मरण ओढावून घेत्याल. आता आम्ही येतो, पर पुन्हा असलं काही कानावर येऊ देऊ नका. असं काही कानावर आलं तर पुण्यांदा समजावीत बसायचो नाही, सरळ दंड ठोकेन. पंचबाई केवढं बोलून गेले हो आपल्यास नाही वय. आता तर त्या अक्काबाईला आपल्या गावात बोलवायचंच वय. बघू त्या साधुबुवांकडे लय सिद्धी आहे का आपल्या अक्काबाईकडे. काने, तुला आठवतोय का मी वनातून चारा घेऊन जायचो आणि नगरात गायींना द्यायचो? होय गुरुदेव, आठवत आहे. नगरात हिंडणाऱ्या, चाऱ्यासाठी पाण्यासाठी वाट बघत असलेल्या गायींना तो चारा पाणी द्यायचो. विशेष म्हणजे तो चारा तुम्ही कधी डोक्यावर घ्यायचा नाही, तो अधांतरी वर असायचा, त्यामुळे जास्त उत्सुकता असायची. कानी, पुन्हा नगरात जाऊया आणि पुन्हा गायींना चारा देऊया. जशी आज्ञा गुरुदेव, मी गवताचा भारा घेऊन येतो. लवकर घेऊन ये, मी वाट पाहतोय. संसार सारं
आदेश अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो आदेश अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो आदेश अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख